नमस्कार मित्रांनो, आज आपण भागीदारीचं विसर्जन हे गणित कसं सोडवायचं ते बघणार आहोत. आणि भागीदारीचं विसर्जनावर आपल्याला पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 5 वा 10 मार्क्ससाठी विचारलेला असतो. तर सर्वप्रथम मित्रांनो, गणित हे वाचून घेणार आहोत आपण. तर सुरुवात करूया. साहिल आणि सुमित हे भागीदारीत भागीदार असून नफा तोटा क्रमशः 3:2 या प्रमाणात वाटून घेतात. 31 मार्च 2005 रोजी त्यांनी भागीदारी संस्था विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. तर ताळेबंद 31 मार्च 2005 रोजीचा. देयताचे पद दिलेले आहेत, भागीदारांचे भांडवल, सामान्य संचिती वगैरे आणि संपत्तीची सुद्धा पद दिलेली आहेत. त्यानंतर मित्रांनो, समायोजना त्याच्यावर दिलेली आहे. संपत्तीचे रोखीकरण करण्यात आले. माल साठा यंत्र 1200, ऋणको 20,000, विविध धनकोना 8,500 देऊन पूर्ण शोधनार्थ केले. विसर्जनाचा खर्च 500 रुपये आला. तर आता आपल्याला हे गणित वाचून झालेलं आहे. आता म्हणजेच भागीदारीचे विसर्जन म्हणजे भागीदारी संस्था ही बंद करायची आहे. तर त्यासाठी सर्व संपत्तीची विल्हेवाट आपल्याला लावायची आहे, सगळी संपत्ती विकायची आहे. त्याच्यानुसार भागीदारांना कर्ज येतं काय येतं ते सगळं बघून त्यांना वाटून द्यायचं आहे. तर मित्रांनो, आता गणित सोडवायला आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, विसर्जनाचं गणित सोडवण्यासाठी आपल्याला रोखीकरण खाते, भागीदारीचे भांडवल खाते आणि बँक खाते असं तयार करावं लागत असतं. तर आता आपण काय केलेलं आहे, सर्व संपत्ती जी आहे ती रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला स्थानांतरित केलेली आहे. संपत्ती आपली यंत्र होतं 15,000, माल साठा 15,000 आणि ऋणको हे आपले होते 22,000. त्या संपत्तीप्रमाणे देता आपण रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला स्थानांतरित केलेली आहे, धनको 10,000. तर त्यानंतर मित्रांनो, हे स्थानांतरण करण्याच्या नंतर आपल्याला जे काही बँक खाते त्याच्यामध्ये आपण समजण्यामध्ये जे काही आपल्याला सांगितलं होतं की त्याची रोखीकरण करण्यात आलं, तर हे बँक खात्याद्वारे संपत्तीची विक्री करून आपल्याला माल साठ्याचे 14,000, संयंत्राचे 12,000 आणि रुपयाचे 2,000 रुपये आलेले आहेत. आणि बँक खात्यामध्ये धन जे काही आपले देता आपली जे काही धनको होते त्याचे आपण विसर्जन केलेले आहे 8,500. विसर्जनाचा खर्च 500 आलेला आहे. तर ते आपण या बँक खात्यामध्ये स्थानांतरित केलंय. तर त्याचप्रमाणे भागीदारांचे भांडवल खाते मित्रांनो, भागीदारांच्या भांडवलावर अधिक की आपलं 20,000 आणि 18,000 होतं. आणि जी काही आपली सामान्य संचिती होती ती आपण भागीदारांना त्यांच्या भागीदारीच्या नफा तोटाच्या प्रमाणात वाटून दिलेली आहे, 3,000 आणि 2,000. बँक खाते, तर बँकमध्ये आपण जे काही समाजनं सांगितलेलं होतं की जसं संपत्तीची विक्री करण्यात आली ती तर संपत्तीची विक्री दर्शवण्यात आलेली आहे, माल साठा यंत्र आणि ऋणको. तर तसेच देताचे शोधन म्हणजे धनकोचे आणि विसर्जन खर्च इथे घेतलेला आहे. तर सुमितचे कर्ज खाते मित्रांनो, सुमितचे जेव्हा आपण भागीदाराच्या भांडवल खात्यात कर्ज खाते दिलेलं असलं तर कर्ज खाते हे रोखीकरण खात्यात येत नाही, त्याचं सेपरेट खातं तयार करावं लागतं. परंतु शोधन हे बँक करत असते, म्हणून बँक खात्याच्या जमा बाजूला सुमितचे कर्ज खाते घेतलेलं आहे. तर तशाच प्रकारे भागीदारांच्या जे काही भांडवल असतं त्याचं सुद्धा शोधन आपल्याला बँक खात्यातून करावं लागत असतं, म्हणून भागीदाराचे भांडवल खाते आपण इथे घेतलेलं आहे. तर सुमितचे कर्ज खाते आपण इथे सेपरेट प्रमाणात दाखवलेलं आहे, त्याच्यावर अधिक के होतं 2,000 आणि बँकेद्वारे त्याचं शोधन करण्यात आलेलं आहे, म्हणजे बँक खाते नावे 2,000. आता आपण बँक खाते सुमितचं कर्ज खाते इथे क्लोज करून घेऊया. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे कर्ज खाते आपण जेव्हा पेपर सोडू तेव्हा जर का कर्ज खाते देण्यात आलेलं असलं तर सांगितलेलं नसलं तरी सुद्धा कर्ज खाते तयार करायला विसरू नका, कारण आपल्याला याच्यावर मार्क्स मिळत असतात. हे जर आपण तयार केलं नाही, आपण नुसतं समजा हे कर्ज खाते नुसतं आपण बँक खात्यातच दाखवलं तर तेच करून चालणार नाही, आपल्याला मार्क्स मिळणार नाहीत. आता सर्व आपण देता आणि संपत्ती याची विल्हेवाट लावून झालेली आहे. तर आता आपल्याला सर्वप्रथम क्लोज करायचं आहे तर रोखीकरण खाते. तर रोखीकरण खाते क्लोज करण्यासाठी कोणत्या बाजूची बेरीज जास्त येते ती पाहून घेऊया. तर मित्रांनो, इथं आपलं गणित एक याची बेरीज आलेली आहे 0,0,0,61,000 रुपये. तर 61,000 हे आपले 56,000 रुपये मायनस केले असता त्याच्यात आपले 5,000 रुपये उरतात. तर आपल्याला जमा बाजू नावे बाजूची बेरीज जास्त आली, म्हणजेच आपल्या या भागीदारी संस्थेला तोटा झालेला आहे. तर तो तोटा आपल्याला आता वाटायचा आहे. तर तोटा वाटप, दोन्ही भागीदारांना तोटा हा त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात वाटून द्यायचा आहे, नफा तोट्याच्या प्रमाणात, सुशील आणि सुमित. तर त्यांचं प्रमाण हे 3:2 असल्यामुळे 5,000 आपण 3,000 आणि 2,000 अशा प्रकारे वाटून दिलेलं आहे. तर आता मित्रांनो, हे खाते इथे क्लोज होतं 61,000. आता तोटा आपला आलेला आहे. तर तोटा भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला आपण स्थानांतरित करणार आहोत. तर इथे भागीदारांच्या
मांडवल कथेला तोटा, तो आहे साहिलचा आहे 3,000 आणि सुमितचा आहे 2,000. तर आता मित्रांनो आपल्याला एक हात क्लोज करायचा आहे. तर याची बेरीज येते आपली 20,000 आणि 23,000. तर 20,000 हे मायनस करायचे 2,000, ते आले आपले 18,000. तर बँक खात्याकडे आपल्या जाणार आहेत 18,000 याचा अधिक्य, आणि 23,000 3,000 गेले ते आले आपले 20,000. हे गणित इथे आपलं क्लोज झालेलं आहे. आता हे जे बँक खात्याला आपल्याला ही जी रक्कम आहे भागीदारांच्या भांडवल खात्यावर अधिक्य, हे आपल्याला याचं बँकेतून शोधन करायचं आहे. आपण हे भागीदारांच्या भांडवल खात्याचं अधिक्य इथे स्थानांतरित केलेलं आहे. आता जर का आपली बँक खात्याची बेरीज बरोबर आली, म्हणजे समान आली दोन्ही खात्यांची, तर आपलं गणित बरोबर आहे असं आपण समजायचं. तर मित्रांनो आता हे आपण इथे क्लोज करूया. 0,0,0,39,484,49,000 0,0,0,11,9,1,3,1,4 तर आपलं गणित बरोबर आहे. तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की ताळेबंदामध्ये पत्रकात गणितात समजा उदाहरणामध्ये जी काही आपली संपत्ती दिलेली आहे ती रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला स्थानांतरित करा, आणि जी काही देत आहे ती जमा बाजूला स्थानांतरित करा. नंतर संपत्तीची विल्हेवाट लावत असताना समायोजनामध्ये दिलेल्याप्रमाणे त्यांची विक्री करा, बँक खात्यामध्ये ते दाखवा, आणि अशा प्रकारे आपले हे गणित सोडवा. तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स नक्की मिळतील. तर माझ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.